नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमला हिव। घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर नाक मुरडणाऱ्यांची काही कमी नाही। मुलगी नको मुलगाच हवा ही मानसिकता आजच्या विज्ञान युगातही कायमच आहे। असे सगळीकडे चित्र असताना आणि डोळस दाम्पत्याकडून मुलीला नाकारल्याच्या घटना अवतीभोवती घडत असताना डोळसांना सनसनीत चपराक बसविणारा स्त्री जन्माच्या स्वागताचा प्रेरणादायी पायंडा पाडणारा उपक्रम वाशिम तालुक्यातील केकतुमरा येथील दिव्यांग असलेल्या चेतन शिवांकुर निवासस्थानी 5 जून रोजी घडून आला। दरम्यान चेतन शिवांकुर ऑर्केस्ट्राचे दृष्टीने असलेले गायक दशरथ जोगदंड व सौ उज्ज्वला जोगदंड यांच्या कन्यारत्नाचा हा नामकरण सोहळा होता। पाहुयात वत्स गुलमला लाईव्हचा हा विशेष वृत्तांत। दृष्टी नसून सृष्टीतील आनंद ज्यांनी ओळखलाय अशा केकतुमरा येथील एकबुर्जी धरण परिसराच्या निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले अंध कलाकारांचे चेतन शिवांकुर हे निवासस्थान आहे। या ठिकाणचा 15 दृष्टीहीन कलावंतांचा चेतन शिवांकुर ऑर्केस्ट्रा नावाचा संगीतमय कलासंच सर्वत्र प्रख्यात आहे। या ग्रुपचे ठिकठिकाणी संगीतमय कार्यक्रम होत असतात। या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनावर त्यांची गुजराण होते। ग्रुपमधील कलावंत दृष्टीहीन असले तरी त्यातील काहींचे विवाह झाले असून ते आनंदाने आपला संसार चालवित आहेत। यातील प्रमुख गायक असलेले दृष्टीहीन कलावंत दशरथ जोगदंड व दिव्यांग असलेल्या त्यांच्या पत्नी सौ उज्ज्वला जोगदंड यांना 25 मे रोजी कन्यारत्न प्राप्त झाले। या कन्यारत्नाचे त्यांनी जोरदार स्वागत केले असून 5 जून रोजी आपल्या कन्येचा नामकरण सोहळा थाटामाटात करण्याचे त्यांनी ठरवले आणि त्यांच्या चेतन शिवांकुर या निवासस्थानी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करून त्रिजन्माचे जोरदार स्वागत केले। पात्रा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। नमस्कार, मी सर्वांना हे सांगू शकल की सध्या समाजामध्ये मुलीची खूप गरज आहे। कारण मुलीला जर आपण नाही वाढवलं तर आपल्याला आई कशी मिळणार, मावशी वगैरे, त्यासाठी मुलीचा सर्वांनी आदर करावा। मी अशी सर्वांना नम्र विनंती करतो। तर आज आमच्या चेतन शिवांकुर ग्रुपमध्ये आमचे गायक दशरथ भाऊ जोगदंड यांना मुलगी झालेली आहे आणि या मुलीचं स्वागत आम्ही आनंदानं करत आहोत। आज आपण पाहतो समाजामध्ये की बरेचसे लोकांना मुलगी झाली म्हणून अतिशय निराश होतात, हताश होतात। हां, आपल्याला मुलगी का नको, हां आपल्याला आई पाहिजे, मावशी पाहिजे, बहीण पाहिजे, तर मग मुलगी का नको। हा संदेश मला द्यायचा आहे की जरी आपल्याला मुलगी जरी झालेली असली तरी आपण स्वागत आपण केलं पाहिजे। हां, तिला सगळ्याचा अधिकार आहे। धन्यवाद।